दिवाळी सुरू झाली की थंडीलाही सुरुवात होते थंडीमध्ये आपल्या हेल्थची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे थंडी येताना बरेचसे आजार घेऊन येते म्हणून अशा पौष्टिक गोष्टी खाणे गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल आणि यामुळेच आज आपण बेसनची रेसिपी बघणार आहोत बेसनचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते रक्त वाढते व वा आपली इम्युनिटीसुद्धा सुधारते बेसन प्रोटीनचा अत्यंत चांगला सोर्स आहे ते ग्ल्युटन फ्रीसुद्धा आहे आणि म्हणूनच दिवाळीमध्ये बरेचसे पदार्थ हे बेसनाचे बनवले जातात आणि त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे अगदी मस्त अप्रतिम चवीचा रवाळ असा दाणेदार बेसन लाडू आज आपण बनवणार आहोत अप्रतिम होतात हे लाडू तुम्ही नक्की या पद्धतीनं करा आणि तुम्ही बनवलेले बेसन लाडू अप्रतिम होतीलच याची गॅरंटी आहे तर नमस्कार मी अश्विनी अश्विनीज इंडियन क्विझिंग चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्ही बघू शकता बेसन लाडू आतूनही दाखवलेला आहे मी अगदी रवा आणि दाणेदार टेक्स्चर झालेलं आहे याचं तर तुम्हीसुद्धा या रेसिपीप्रमाणे बेसन लाडू बनवा तुम्ही बनवलेले बेसन लाडूसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत अप्रतिम होतील चला तर आता मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण तूप टाकून घेऊया पाऊन वाटी साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे बेसनपीठ आपण तीन वाटी वापरणार आहोत यासाठी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे तूप आता मी अर्धच टाकते आहे अर्धा आपण नंतर वापरणार आहोत आणि एक लक्षात ठेवायचं आहे अगदी महत्त्वाची टीप बेसन लाडू करताना बेसन आपल्याला ज्या भांड्यामध्ये भाजायचं आहे ना ते भांडं अगदी जाड बुडाचं घ्यायचं आहे नाहीतर बेसन लगेचच खाली लागते आता मी बेसनपीठ टाकते आहे याच्यामध्ये तूप विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये तीन वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हे बेसन अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता मी दुसरी महत्त्वाची टीप सांगते बेसन भाजताना गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे जास्त करून आपण लो गॅसची फ्लेम ठेवूनच हे बेसनपीठ भाजणार आहोत आणि एकसारखं हलवायचं आहे चमच्याने म्हणजे बेसनपीठ अगदी एकसारखं भाजलं जाईल पंधरा मिनिटे बेसनपीठ छान भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते आहे आपण तूप आधीच सर्व नाही टाकलेलं असं मध्ये मध्ये आपण टाकायचं आहे एक एक चमचा दर पंधरा मिनिटाने आपण एक चमचा तूप टाकायचं आहे याचं कारण असं आहे आपण जर आधीच सर्व तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून भाजलं ना तरी बेसन कोरडं कोरडंच दिसतं आणि आपल्याला वाटतं तूप खूप कमी पडलं आहे मग आपण अजून तूप टाकत जातो आणि यामुळे काय होतं बेसन लाडू खूप तुपकट होतात खाताना ते अतिशय तुपकट लागतात त्यामुळे आपण मध्येमध्ये असं एक एक चमचा तूप टाकायचं आहे आणि बेसनपीठ भाजत जायचं आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात लो गॅसची फ्लेम ठेवून बेसनपीठ भाजताना तर आपण मध्येमध्ये तूप टाकायचं त्यामुळे बेसन लाडू अगदी मस्त होतात तुपकट होत नाही आता ग्लासाच्या साह्याने मी या गाठी सर्व फोडून घेते आहे बेसनामध्ये बऱ्याच गाठी झालेल्या आहेत ते आपण अशा ग्लासाने फोडून घेऊया आणि परत एकदा बेसनपीठ हलवून छान असं भाजून घेऊया जवळजवळ अर्धा तास झालेला आहे मी हे बेसनपीठ भाजती आहे आता आपण शेवटचंही तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आता अजून दहा ते पंधरा मिनिटे आपण हे बेसन भाजून घेऊया आणि बघा बेसनाचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे आणि जसं जसं बेसन शिजेल ना तसं तसं ते तूप सोडायला लागतं ला ला ला। तुम्ही बघू शकता बेसन आता शिजत आलेलं आहे आणि ते घट्टही व्हायला लागलेलं ला आहे तूप सोडायला लागलेलं ला आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला जवळूनही दाखवते बघा चमच्यालासुद्धा किती तूप लागलेलं ला आहे आणि बेसन पिठालासुद्धा तूप सुटलेलं आहे आता अजून आपण सात ते आठ मिनिटे हे बेसन भाजणार आहोत कारण अगदी मिळून यायला पाहिजे घट्ट गोळा तयार व्हायला हो पाहिजे बेसनाचा तर समजायचं की बेसनपीठ अगदी छान भाजलं गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारणार आहे जास्त नाही दोन वेळा आपण फक्त याच्यामध्ये पाणी शिंपडूया याने काय होतं बेसन फुलून येतं ते दाणेदार होतं आणि लाडू खाताना टाळायला चिकटत नाही म्हणून मी आधी दोनदा पाण्याचा हप्का त्याच्यावरती मारलेला आहे आता या पाण्याचा चरचर आवाज जाईपर्यंत आपण परत एकदा बेसन परतून घेऊया पाणी पूर्ण आटायला पाहिजे बेसनामधलं इतपत आता आपल्याला भाजायचं आहे अजून सात ते आठ मिनिटे आपण बेसन भाजून घेऊया म्हणजे यातलं पाणीसुद्धा आटून जाईल आणि अजून छान शिजेल बेसन अशा पद्धतीनं आपल्याला अगदी छान बेसन भाजून घ्यायचं आहे ते तूपही सोडायला लागायला पाहिजे आणि कलरही त्याचा अगदी सुंदर यायला पाहिजे तेव्हाच बेसनपीठ छान भाजले गेले आहे असे समजायचे अशा पद्धतीनं बेसन भाजून आपण लाडू केले ना की बेसन लाडू अगदी छान होतात ते टाळ्याला चिकटतही नाही बेसन जर कच्चं राहिलं तर लाडू खाताना तो असा चिकट होतो तोंडात टाकला ना आपण की टाळ्याला तो चिकटून बसतो पण अशा पद्धतीनं तुम्ही बेसन भाजून घेतलं ना अगदी छानपैकी तर बेसन लाडूही अगदी उत्तम होतात ते अजिबात कचे लागत नाही टाळ्याला चिकटत नाही अगदी रवाळ आणि दाणेदार होतात आता बेसन भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती तूप सोडलेलं आहे बेसनाने आणि याचा कलरसुद्धा बदललेला आहे अगदी छान खरपूस भाजून झालेला आहे बेसन गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर मी हलवलं होतं कारण कढई गरम असते आपण असंच ठेवलं तर बेसन खाली लागू शकतं आता बेसन थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठी साखर कालवायची आहे तीन वाटी बेसन पिठाला मी एक वाटी पिठीसाखर असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी साखर टाका आणि कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी साखर टाका माझ्यासाठी हे गोड पुरेसं आहे याने अगदी परफेक्ट होतात लाडू जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिक्केही होत नाही त्यामुळे मी तीन वाटी बेसन पिठाला एक वाटी पिठीसाखर टाकलेली आहे आता आपण ही पिठीसाखर छान अशी कालून घेऊया बेसनामध्ये अगदी जास्तही कालवायचं नाही आहे आपल्याला हे नाहीतर याच्यामधून तूप रिलीज होईल आणि बेसन लाडू हे मऊ होतील बेसन लाडू बांधल्यानंतर ते बसके वगैरे होतात जर आपण खूप वेळ पीठ मळलं तर त्यामुळे आपण थोडाच वेळ मिक्स करायचा आहे आणि लगेचच याचे लाडू वळायचे आहेत याने काय होतं बेसन लाडू अगदी मस्त गोल गरगरीत होतो तो असा मऊ होत नाही बसका होत नाही अगदी छान सुरेख लाडू तयार होतो तुम्ही बघू शकता आता मी लाडू वळती आहे आणि बघा अगदी छान गोल गर्गरीत लाडू तयार झालेला आहे तो अजिबात बसका वगैरे झालेला नाही आहे आकार अगदी सुंदर आलेला आहे आपण अगदी हलक्या हलक्या हाताने याचा लाडू तयार केलेला आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीचेही सर्व लाडू तयार करून घेऊया आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे इतकं छान बेसनपीठ आपण भाजलं आहे ना त्यामुळे त्याचा कलरही सुंदर आलेला आहे आणि खातानासुद्धा तो असा कच्चा कच्चा लागत नाही अगदी परफेक्ट आपण हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे बेसन लाडू खाताना अतिशय चविष्ट लागतो आणि म्हणूनच बेसन लाडू करताना या सर्व टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा बेसन अगदी छान भाजून घ्या अगदी परफेक्ट बेसन भाजून घेतलं ना की त्याचे लाडूसुद्धा मस्त होतात बेसन जर कच्चं ठेवलं तर बेसन लाडू खाताना कच्चा कच्चा लागतो शिवाय तो टाळ्यालाही चिकटतो आणि तुपाचंही प्रमाण अगदी परफेक्ट घ्या तूप जर जास्त झालं तर लाडू खाताना तुपकट तुपकट लागतो आणि तूप कमी झालं तर बेसन लाडू हा वळताच येत नाही त्यामुळे तुपाचंही प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायला हवं तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला या पद्धतीनं नक्की बेसन लाडू बनवा तुमचेही बेसन लाडू अगदी परफेक्ट होतील तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही बेसन लाडूंची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांचेही बेसन लाडू अगदी उत्तम होतील आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल कारण मी सर्व दिवाळीच्या रेसिपीज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर आणि अगदी सगळ्या रेसिपीज उत्तमच झालेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघाव्या ही माझी इच्छा आहे यामुळे बेलायकन प्रेस करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअरही करा अशाच मस्त रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटूया धन्यवाद